नमस्कार मित्रांनो, जय मल्हार, जय काळेश्वरी. पंढरपूर येथे गनमाळीचा कार्यक्रम आहे आणि गनमाळीच्या कार्यक्रमाला देवीची गादी भरायची आहे. आपण मागे बालवडकरांच्या कार्यक्रमाच्या टायमाला पाहिलं होतं की गादी कशी भरायची. पुन्हा एकदा तुमच्यासाठी गादी कशी भरायची ते दाखवत आहे. तर त्यासाठी काय केलंय, हे पूर्ण चौथरा बनवून घेतलंय. सिंहासन जाळीचं आहे ते, त्याच्यामध्ये थोडे जागा करून ठेवलेली आहे. पहिल्यांदा चौथरा गोमूत्र आणि गुलाब पाण्याने आम्ही शिंपडून घेतलेलं आहे. कसं होतं, विटा, वाळू, माती, कच हे काही वेळेला काही दूषित ठिकाणावरून येत असते आणि त्या ठिकाणाचा दोष आपल्या देवीच्या सिंहासनाला लागू नये यासाठी सर्वात पवित्र असं गोमूत्र आणि गुलाब पाणी शिंपडले आहे. आणि आता पुढची प्रोसेस सांगत आहे. ते काय केलंय, त्या जे खड्डे केलेले जवळ त्यामध्ये आपण स्वस्तिक काढून घेतलेले हळदी कुंकाचे. हळदी कुंक आणि स्वस्तिक काढून घ्यायचे. गुरुच्या हाताने देवीची जर गादी भरली तर त्याच्यामध्ये लोक भरपूर जण आता बालवडकरांचा कार्यक्रम बघून गादी भरायला लागले. पण कसं होतं, गुरुच्या हाताने गुरुमंत्रांनी गादी जर भरली तर त्याच्यामध्ये पावित्र्य राहतं, त्याच्यामध्ये ऊर्जा निर्माण होते आणि गादी भरायचे मंत्र आहे. तर असंच कुणी व्हिडिओ पाहून करू नका, तुमच्या गुरुला बोलवून आचरण करून हा व्हिडिओ देवीची गादी बनवून घ्या. हे बघा, देवीच्या संपूर्ण या चौथऱ्यामध्ये हळदी कुंकाचा हळदी कुंकू सळचव बाजूने टाकलेलं आहे. तांदूळ घेतलेले, तांदूळ हे आख्खे असावे, तांदूळ हे खंडित नसावे हा शास्त्राधार आहे. शास्त्रानुसार देवाच्या पूजेच्या कार्यामध्ये जे तांदूळ आहे ते अखंड असावे असं सांगितलेलं आहे. त्या पद्धतीने बघा तुम्ही, जे चौथरा आहे देवीचा जो सिंहासनाचा पार्ट आहे त्यामध्ये आपण सिंहासनामध्ये हळदी कुंकू अक्षरा टाकून घेतलं. आता ओटी घेतलेली आहे. या ओटीमध्ये हिरवा किंवा तुमच्या घरामध्ये जो अवेलेबल पीस असेल त्या पद्धतीने पीस घेतलेत. विड्याची पानं घेतलीत, 1 रुपया, सुपारी, हळकुंड, बदाम, खारीक, थोडी चिल्लर घरामध्ये आहे ती. देवीला प्रिय असलेला चाफा, हा पांढरा चाफा, ते मागेही मी बालवडकरांच्या वेळेला सांगितलं होतं की ललिता सहस्रनामामध्ये या चाफ्याला भरपूर महत्त्व सांगितलेलं आहे. ललिता सहस्रनामामध्ये देवीचं वर्णन केलेलं आहे आणि त्या वर्णनामध्ये चाफ्याचं वर्णन आलेलं आहे की देवीला सर्वात प्रिय असलेल्या फुलांमध्ये हा चाफा आहे. त्याचबरोबर अखंड अक्षदा घेतलेले आहे, खंडित नाही आहे, अखंड अक्षदा घेतलेल्या आहेत आणि अशा पद्धतीने ह्या घेतलेल्या आहेत. त्याच्यामध्ये मोती, पवळे, सोन्याचा मणी, चांदीचा तुकडा हे पण टाकलेलं आहे. बघा, मोती पवळं, सोन्याचा मणी, हे बघा पाहू शकता, मोती, पवळं, सोन्याचा मणी आणि चांदीचा तुकडा अशा पद्धतीने. आमचं घर अन्नधान्य, तांदळाचं प्रतीक हे अन्नधान्याचं आहे. त्याचबरोबर धनधान्याने आमचं घर आई तुझ्या कृपेने भरू दे यासाठी आपण ही गादी भरत आहे. त्याच्यामध्ये आपण नारळ किंवा लिंबू टाकत नाहीये, त्यामुळे काय होतात, चेडेगोटे तयार होतात आणि ते त्यामुळे गादीमध्ये कधी भरायचे नसतात. अशा पद्धतीने आपण ही गादी भरतो. तर पहिल्यांदा तुळजापूरच्या देवीचा मान असल्यामुळे तुळजापूरच्या देवीची ओटी भरतोय. आई राजा येडेश्वरीची दुसरा मान आहे, त्यामुळे येडुसरीचा हे केळी कमळ आहे, केळीचं हे फुल आहे,
यापासून केळी तयार होते. याची लोक विविध पद्धतीने भाजीही करतात. पण हे देवीला अत्यंत प्रिय आहे आणि या फुलाला देवीच्या याच्यामध्ये गादीमध्ये मान दिलेला आहे. तर हे फुलंही आपण याच्यामध्ये ठेवतो. ते फुल सुद्धा ठेवण्याची पद्धत आहे. फुल कधीही बघा तुम्ही, खाली उमलत जातं. केळीचं जे फुल आहे खाली खाली उमलत जातं आणि वरती वरती केळी येत जाते. तर अशा पद्धतीने हे जो देठ आहे तो देवीकडे आणि फुलाचं जे तोंड आहे ते आपल्याकडे केलं पाहिजे. जेणेकरून आपल्या घराची भरभराट आयुष्यभर जोपर्यंत आपण ह्या गादीमध्ये हिच्या देवीच्या सान्निध्यात आहे तोपर्यंत अखंड राहो ही भगवती चरणी एक नतमस्तक प्रार्थना असते. अशा पद्धतीने हे केळी कमळ हे ठेवायचं. त्यानंतर पुन्हा एकदा हळदी कुंकू अक्षदा या फुलावरही टाकायच्या. तुमच्या घरामध्ये जितकी साठवणूक चिल्लर आहे तेवढी चिल्लर तुमच्या हाताने देवी आता लोक प्रश्न करतात की आमचं भाड्याचं घर आहे, आमच्या घरात देवी आहे, मग आम्ही गादी कशी भरायची? तर विषय कसा असतो, भाड्याच्या घरामध्ये गादी भरली जात नाही. कारण की आपण आज इथे तर उद्या तिकडे असू शकतो. म्हणून उचलता देवारा ठेवायचा आहे. जेव्हा स्वतःचं घर असेल, तुमचं स्वतःचं घर आहे, तर त्यावेळेला तुम्ही अशी गादी भरू शकता. नाहीतर इतर वेळेला देवीच्या चौरंगाखाली एक ओटी ठेवायची आणि ते चौरंगाचे ओटी जी झाकून टाकायची आहे. अशा पद्धतीने तुम्ही गादी भरू शकता. आता ज्यांचं कार्यक्रम आहे त्यांच्या हाताने देवीचा ओटीला अर्पण हळदी कुंकू अर्पण करून घ्यायचा आहे. आता भरपूर जण विचारतात की आता आम्ही आमचं घर आहे, आम्ही 10 वर्ष आम्ही इथे राहिलोय, गादी भरली आणि 10 वर्ष आम्ही राहिलोय, मग आता काय करायचंय? तर मग आता ही जी भरलेली गादी आता ही गादी भरलेली आहे, मग आता आम्ही ही गादी दुसरीकडे कसं दुसरीकडे लागला जाणार आहे? आता ही गादी कशी भरायची किंवा ही गादी कशी मोडायची? तर काय करायचंय जेव्हा आपण दुसऱ्या घरी किंवा दुसरीकडे राहायला जाणार आहे, तेव्हा ही गादी भरलेली जी ठिकाण आहे ते तुम्ही काढू शकता आणि ते आहे तसंच तुम्हाला पाहायला मिळेल. असे भरपूर वेळा मी पाहिलेलं आहे की केळीचं कमळ सुद्धा आहे तसंच जिवंत राहिलेलं दिसलेलं आहे. किंवा जे मटेरियल किंवा जे सामान त्याच्यामध्ये टाकलेलं आहे, साहित्य आहे तसंच निघालेलं आहे. हे देवीची ऊर्जा व देवीचं जे शक्ती तत्व आहे त्याच्यामुळे मिळालेली एक प्रचिती आहे की आपल्यामुळे जे घडलेलं आहे, आपल्याकडनं जी भक्ती मार्गाने तिची जी सेवा झालेली आहे त्याचं फळ ती देवी तिथं दाखवत असते. काही वेळेला खराबही होतं, तर अशा वेळेला काय होतं, ते धरायचं घ्यायचं आणि दुसरी जेव्हा गादी भरू तेव्हा त्याच्या खाली ते पुन्हा टाकायचं. जास्ती खराब झालं असेल तर विसर्जित करायचं. काही चिल्लर असेल काय असेल तर ते तुम्ही दुसऱ्या गादीला भरू शकता. ते पाण्यात विसर्जित करायचं नाहीये. जे बाकीचं जे गादीचं जे मटेरियल आहे, विटा असेल, वाळू असेल, सिमेंट असेल, ते सुद्धा पाण्यात विसर्जित करायचं. अशा पद्धतीने ही गादी भरून घ्यायची. 5 सुवासिनींच्या हाताने आपण हळदी कुंकू लावून घेऊया आणि त्यांच्या हाताने चिल्लर टाकून घेऊया. चला वरती स्टार्ट ठेवायचं.
नाही त्याला ते कापता येत मामाने लगेच पुढची तयारी केली. या पटापट पटापट हळदी कुंकू आणून घ्या. एक दोन तीन मॅडम अगरबत्ती पाच जण नऊ जणी होत होते ना काय लागतं आहे तर तुम्ही मान घ्या ना अगरबत्ती चालेल ठीक आहे चालेल पेट वा पेट वा पंखा बंद करा. फास्ट फास्ट पडला हो तुम्ही पण येत आहे चिंता नाही त्याच्यात डब्यात टाका तुमच्या हाताने जेवढी येतील तेवढी किंवा ते परडीत टाका जॉब म्हणून पहिला जॉब म्हणून काय करायचंय. सगळं नऊ जणी सुवासिनी मिळालेत आम्हाला आणि नऊ जणांच्या हाताने हळदी कुंकू अर्पण केले. आता काय करायचंय कापूर लावून घ्यायचा. कापूर अगरबत्ती लावून घ्यायची. दोन पीस द्या कोणतेही द्या. भरपूर लोक विचारतात की काय आहे आपण गादी भरतो आणि या गादी भरल्याचं महत्व काय. तर जे शक्ती तत्व आहे देवीची जी ऊर्जा आहे कुठलंही मंदिर देवस्थान बघा आपण मंदिरामध्ये जेव्हा आपण देवी स्थापना करतो किंवा कुठेही म्हणा
मूर्ती प्राणप्रतिष्ठा करताना त्या जागेला तिच्या सिंहासनाला इतकं पवित्र करावं लागतं की त्या पवित्र ऊर्जेमुळे भगवतीची जी शक्ती आहे त्या घरामध्ये घरातल्या लोकांवर पॉझिटिव्हिटी देण्याचं कार्य त्या गादी भरण्यामुळे होतं. त्याचं कारण हे आहे म्हणून ही गादी भरायची आहे. गादीमध्ये आपण विशेष काही वेगळं काही टाकलेलं नाही. देवीला आवडतीचं फूल, त्याच्यानंतर अन्न धान्य म्हणून आपण खारीक बदाम हळकुंड सुपारी, धनधान्य वाढावं भरभराट व्हावी यासाठी पैसा, पैसा म्हणून नाणी टाकली. नाणी ही अखंड चिरकाळ राहतात, पिढ्यानपिढ्या राहतात. पूर्वी जर गुप्त धन हा धन पाहिलं असेल, गुप्त अंडे पाहिले असेल, तर ही याच पद्धतीने चिरकाळ टिकणारी वस्तू म्हणून नाण्यांकडे पाहिलं जातं. आणि हळदी कुंकू जो देवीचा मान आहे तो वेगळं काहीच आपण टाकलेलं नाहीये, हेच फक्त करायचंय. आणि तुम्ही पहा, यासाठी काही मंत्र आहे, तुम्ही मनाने करायला जाऊ नका, तुमच्या गुरुच्या मार्गदर्शना थ्रू हे करा. माझा व्हिडिओ पाहिलाय म्हणून तुम्ही करताय असं करू नका. तुमच्या गुरुला बोलवा आणि गुरूंच्या हाताने हे कार्य करून आणा. कुठलेही गुरु असो त्यांच्या हाताने त्यांना फक्त म्हणा की आम्हाला गादी भरायची आहे, तुम्ही गादी भरून घ्या. त्याच्याने त्यांच्या हाताने जे एवढ्या वर्ष केलेलं देवीचं जी तपश्चर्या आहे, मंत्राची जी शक्ती आहे, त्यांच्या हाताने जेव्हा ते त्याच्यामध्ये उतरवतील तेव्हा तिचं शक्तितत्व हे हजार पटीनं वाढेल आणि तुमच्यामध्ये भरपूर पॉझिटिव्हिटी येण्याचं कार्य हे करेल. चला आपण आता कापूर विजत आलेलं आहे, आता काय करणार आहे की हे जे आहे हे झाकून टाकणार आहे. कारण की काय होतं, ह्याच्यावरनं मटेरियल येतो परत आणि ते मटेरियल त्याच्यामध्ये मिक्स नाही व्हावं ही भावना असते आणि त्यासाठी हे झाकून टाकायचं. अशा पद्धतीने आपण हे बंद केलेलं आहे आणि आता गवंड्यांच्या कडनं ही पॅक करून त्याच्यामध्ये मार्बल ठेवला जाईल. आणि आता ही गादी त्याच्यातनं जी पॉझिटिव्हिटी तुम्ही जसं जसं जुनं होत जाईल, तुम्ही पहा इतकी पॉझिटिव्हिटी त्यांना मिळेल की देवीचा चेहरा किंवा देवीचं शक्ती तत्व आहे, जिचे व्हायब्रेशन्स आहे, तिच्या समोर आल्यानंतर तुम्ही पहा की तुळजापूरमध्ये किंवा येरमाळ्यात आल्यासारखं वाटेल. चला, श्रीमात्रे नमः, नमः चंडीगढ.